देशव्यापी लॉकडाऊन मुळे सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसलाय त्यामध्ये मोबाईल विक्री व्यवसायाचा सुद्धा समावेश आहे संपूर्ण राज्यातील मोबाईल विक्रीचा आढावा घेतल्यानंतर या क्षेत्राला किमान अडीचशे कोटी रुपयांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे राज्यातील पंधरा हजार दुकानांच्या माध्यमातून महिन्याकाठी दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते मात्र गेल्या चाळीस दिवसात व्यवसाय तर ठप्प आहेच पण इन्व्हेंटरी लॉस कामगार पगार याचंही अतिरिक्त नुकसान झालंय त्यामुळे वर्षभरासाठी मोबाईल दुकानदारांना बिनव्याजी कर्ज मिळावं अशी अपेक्षा होती आहे देशातील लॉकडाऊनमुळे बहुतांश क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसलाय मोबाईल विक्रेत्यांनाही त्याची झळ सोसावी लागलीय राज्य पातळीवर त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न बी युजनं केला एसएस कम्युनिकेशनचे चेअरमन सिद्धार्थ शहा यांनी त्याबद्दलची माहिती दिली तब्बल सात लाख जणांना रोजगार देणाऱ्या मोबाईल विक्रीमधून सरासरी दोन हजार कोटी रुपयांची मासिक उलाढाल आहे दर महिन्याला राज्यात 20 लाख मोबाईल हँडसेटची विक्री होते पण गेले 40 दिवस मोबाईल दुकानं बंद राहिल्यानं किमान अडीचशे कोटी रुपयांचं चा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शहा यांनी वर्तवला आज आपल्यामध्ये कोरोना व्हायरस मध्ये मोबाईल हा एक अतिशय महत्वाचं साधन म्हणून आलेलं आहे हे एक असं वस्तू आहे की ज्याच्यामध्ये आपण एकमेकांशी संपर्क साधू शकावा लागलो ला किंवा बरेच जण घरात बसून कामही करतात वर्क फ्रॉम होम करण्याचं सगळ्यात मोठं साधन हे मोबाईलच आलेलं आहे पण आज हा बंदा किंवा हा व्यवसाय एक स्टॉपवर आलेला आहे साधारणपणे वीस एक हजार दुकानं पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मोबाईलची आहेत जी बंद आहेत साधारणपणे महिन्याला कोटीची साधारणपणे जी उलाढाल आहे ची ती ठप्प आहे साधारणपणे या धंद्याला डायरेक्टली इनडायरेक्टली दहा लाख लोक चा रोजगार ह्याच्यावर चालू आहे तर हे सगळं आज थांबलेलं आहे राज्यातील मोबाईल विक्री दुकानं तिथली उलाढाल आणि एकूण व्यवसायाबाबतचा ठोक ताळा या चार्ट वरून दिसून येतो सध्या या क्षेत्रासमोर अनेक आव्हानं उभी आहेत लाईट बिल नोकर पगार फाळा दुकान भाडं असे खर्च तर खिशातून करावे लागणार आहेतच पण कर्मचारी वर्ग टिकवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे एकूण उलाढालीच्या किमान आठ टक्के खर्च थेट पगारावर होतो साहजिकच कोणतंही काम सुरू नसताना कर्मचाऱ्यांना पगार देणं जिकरीचं बनणार आहे म्हणूनच खेळतं भांडवल म्हणून सरकारकडून बिनव्याजी कर्ज मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये शिवाय पुढील किमान एक वर्ष सर्वांनी स्थानिक पातळीवरील मोबाईल दुकानांमधून हँडसेट किंवा मोबाईल ॲक्सेसरीज खरेदी कराव्यात असं आवाहन शहा यांनी केलंय असेल सर्व ग्राहक वर्गांना की ह्या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यांनाच म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाला किंवा प्रत्येकाला आर्थिक अत्यंत मोठ नुकसान झालेलं आहे तर प्रत्येकाने येणाऱ्या मध्ये जो काय तुमची खरेदी आहे मी मोबाईलच म्हणत नाही की सगळी खरेदी जी काय असेल कपडे असेल किराणा असेल ती प्रयत्न करून लोकल करावी जेणेकरून एक प्रकारची मदत होईल लोकल व्यापाऱ्यांना किंवा लोकल लोकांना मोबाईल दुकानदारांना ऑनलाईन शॉपिंग आणि ई कॉमर्सची मुकाबला करायचा असतो गेल्या दोन वर्षांमध्ये ऑनलाईन मोबाईल खरेदीचं प्रमाण कमी झालं असलं तरी काही मोबाईल कंपन्या अजूनही प्रोत्साहन देत आहेत अशा परिस्थितीमध्ये मोबाईल हँडसेट विक्रीचा व्यवसाय आता खऱ्या अर्थानं अडचणीत सापडला आहे त्यामुळं या क्षेत्राला सरकार आणि जनता या दोघांच्याही पाठबळाची गरज आहे बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह अमोलमाळी